नमस्कार, मी तुमची ANM ताई. आपण सकाळी उठून दात साफ करतो, पण मुलांच्या तोंडाच्या स्वच्छतेसाठी काय करतो? बघा, बाळाचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्यक आहे त्याच्या तोंडाची स्वच्छता पण नीट असावी. यामुळे सर्व प्रकारचा संसर्ग, आजार आणि दात येताना होणाऱ्या समस्यांपासून बचाव होतो. एवढंच नाही, मुलाच्या तोंडाची देखील नीट स्वच्छता त्यांच्या हिरड्यांना निरोगी ठेवते, त्यांना नीट बोलण्यासाठी मदत करते आणि त्यांना व्यवस्थित जेवण जेवण्यासाठी सुद्धा मदत करते. मुलाच्या तोंडाच्या योग्य स्वच्छतेसाठी काय करायचं? नरम टूथब्रशने दिवसातून 2 वेळा त्यांचे दात स्वच्छ करायचे. हे काम रोज करा, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी. हो, टूथब्रश एकदम नरम असावा आणि प्रत्येक 3 किंवा 6 महिन्यांनी तो नक्की बदला. आणि हो, मुलांच्या तोंडाच्या स्वच्छतेसंदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. गोड खायला प्यायला देऊ नका, कारण ह्यामुळे दातात केडी लागतात. ब्रश करताना खूप टूथपेस्ट लावू नका. मुलाला एकट्याला ब्रश करू देऊ नका. हो, मुलाला जबरदस्तीने ब्रश करू देऊ नका. हां, सगळ्यात गरजेची गोष्ट म्हणजे नियमितपणे मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जा, जेणेकरून मुलाच्या तोंडाच्या आणि दातांच्या आरोग्याकडे देखील लक्ष दिले जाऊ शकेल. ठीक आहे ना?